क्रांतिवीर बाबूराव शेडमा के इनके स्मारक का भूमि पूजन समारोह संपन्न हुआ। चंद्रपुर शहर के कारागृह परिसर में 1957 के उठाव में अंग्रेजों को सड़ो की पड़ो कर छोड़ने वाले वीर बाबूराव शर्मा के इनकी स्मृति में स्मारक बांधने की मांग की गई थी। उसी की पूर्तता करने के लिए बिरसा मुंडा इनकी स्मृति अभिवादन के केंद्र शासन की मुहिम में बिरसा मुंडा और वीर बाबूराव शर्मा के इनके वंशज की उपस्थिति में हजारों आदिवासियों के साक्षी से क्रांतिवीर शहीद बाबूराव शर्मा के इनके स्मारक का भूमि पूजन संपन्न हुआ। वीर बाबूराव शर्मा के इन्हें जिस स्थान फांसी दी गई थी उसी स्थान केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर ने अभिवादन किया। कार्यक्रम की शुरुआत मान्यवरों के हाथों दीप प्रज्वलन से की गई। उपस्थित मान्यवरों का स्वागत सत्कार किया गया। इस समय बिरसा मुंडा इनके पंतु सुखराम मुंडा सनीका मुंडा वीर बाबूराव शर्मा के इनके वंशज गोविंदराव शर्मा के रामचंद्र शर्मा के गुणबाई शर्मा के इनका सत्कार किया। इस समय मंच पर विधायक नाना श्याम कुले राजू तोड़साम महापौर अंजलि खोटेकर भगवान बिरसा मुंडा इनके वंशज सुखराम मुंडा शहीद बाबूराव शर्मा के इनके वंशज गोविंदराव शर्मा के रामचंद्र शर्मा के गुनाबाई शर्मा के खुशाल बुंडे विजय राउत अतिरिक्त पुलिस अधीक्षक हिमराज सिंह राजपूत अभियंता मनोज जायसवाल दयालाल खन्ना के विजय राउत इनकी उपस्थिति थी। साथ ही मान्यवरों ने अपने अपने विचारों से उपस्थितों को संबोधित किया। इस स्थान 25 लाख रुपए खर्च कर स्मारक का सौंदर्यीकरण किया जाएगा तथा यह शुरुआत होकर जेल प्रशासन के अधिपत्य में इस स्थान गोंड राजा के राज्य की वास्तु खुली करने की दृष्टि से प्रयास शुरू होने का प्रतिपादन इस समय अध्यक्षीय भाषण में श्री अहिर ने किया। प्रास्ताविक खुशाल बोंडे ने किया। इस स्मारक के लिए श्री अहिर ने पिछले अनेक वर्षों से शुरू रखे प्रयासों के बारे में जानकारी दी। कार्यक्रम का संचालन नगर सेविका सविता कांबड़े ने किया। श्री अहिर इनकी अध्यक्षता में मुख्य कार्यक्रम संपन्न हुआ। महोत्सव में महाराष्ट्र आने का सौभाग्य मिला। यहाँ आने के लिए भगत जी सीआरपी के कमांडर राज मंत्री अहिर जी डॉक्टर सुजाता जी इनके नेतृत्व से मुझे महाराष्ट्र आने का सौभाग्य मिला। यहाँ के आदिवासी यहाँ के राजनीतिक पदाधिकारी समिति के पदाधिकारी और यहाँ के सभी जनता मुझे मिलने का सौभाग्य मिला। 1857 से ही इस भारत में महापुरुषों ने अपना आज़ादी के लिए अपना जान आहुति दिए। यहाँ आज भी सगुना जी के शहीद के अवसर पर या भूमि पूजन समारोह में उपस्थित होकर उनका भूमि पूजन हमारे बिरसा मुंडा के वंशज और यहाँ के शहीद सरगुना जी की बाबूराम जी की स्मृति में भूमि पूजन समारोह में उपस्थित होकर हमारे बंधुओं से हमारे आदिवासी समाज के लोगों से प्रेरणा भगवान बिरसा और शहीदों की प्रेरणा से हमें आदिवासी आगे बढ़ने की प्रेरणा मिलते रहे और हमें इस तरह ही आदिवासी एकता बनकर हमारे भारत की संस्कृति और अपना पहचान बनाए रखने का हमें उनसे शिक्षा मिलना चाहिए। इतना ही बोलकर अंत करता हूँ। जय बिरसा जय भारत। क्रांतिकारा इतिहास कभी हा भारत जनते कभी आने का प्रयत्न किया नव्हता, परंतु आपल्या विभागाचे खासदार माननीय हंसराजजी अहिर ज्या बाबूरावजी शेडमाकेजीला ह्या परिसरातल्या ह्या झाडावर फाशी दिल्या गेली त्या झाडाचं त्या स्मारकाचं त्या स्थानाचं एक उदात्तीकरण झालं पाहिजे, त्या जागेचा सन्मान झाला पाहिजे म्हणून गेल्या अनेक वर्षापासून भैया ह्या स्मारकासाठी मागे लागले होते। जेव्हा ते खासदार होते तेव्हापासून त्यांनी ह्या शहीदाचा सन्मान करण्यासाठी म्हणून
गेल्या अनेक वर्षापासून ते प्रयत्न करत आहेत आणि आज त्यांच्याच प्रयत्नातून आमचे महान क्रांतिकारी बाबूरावजी शेळमाके यांचा आज इथं भव्य स्मारक भैयांच्या प्रयत्नातून निर्माण होत आहे, याचा आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे. मित्रांनो, जसं मी म्हटलं की भगवान बिरसा मुंडाजी यांचा इतिहास, ज्यांचा जन्म एका गरीब कुटुंबामध्ये राचियाजवळ, राची शहराजवळ असलेल्या उलिहातू गावामध्ये 14 नोव्हेंबर 1875 झाला. आणि या दराखोऱ्यात वावरणारा हा बालक इंग्रजाच्या अत्याचाराच्या विरोधात आपल्या तरुणपणात उभा ठाकला आणि इंग्रजी फत्तेच्या विरोधात लढा उभा करून इंग्रजाला फळो की पळो करून सोडण्याचं काम आमच्या ह्या आदिवासी क्रांतिकारानं केलं. परंतु त्याचा इतिहास मात्र कधी जनतेपुढे आला नव्हता. 2014 आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या देशामध्ये माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात सरकार स्थापन झालं आणि माननीय नरेंद्रजी मोदी यांनी निश्चित केलं की असे जे अनेक अज्ञात क्रांतिकारी आहे ज्यांनी या देशाला स्वतंत्र करण्याकरता आपलं बलिदान दिलं, त्या सर्व अज्ञात क्रांतिकारांचं आपण स्मरण केलं पाहिजे. त्यांना ह्या भारतापुढं, जनतेपुढं आपण त्यांचा इतिहास आणला पाहिजे. आणि म्हणून ह्या 1 नोव्हेंबरपासून तर डिसेंबरपर्यंत आमच्या पक्षाच्या माध्यमातून ह्या भगवान बिरसा मुंडाच्या स्मारकाला अभिवादन करण्याचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. साऱ्या भारतातले लोक भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मस्थानी जाऊन त्यांच्या इथं त्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एक भव्य अभिवादन समारोहाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. असं एक कार्य की जे अज्ञात लोकांना पुढं आणणं, नाही तर अनेक वर्ष गेल्या काही परिवारांचाच इतिहास आमच्या पुढे येत गेला, परंतु हे जे थोर क्रांतिकारी होते यांचा इतिहास मात्र आमच्या कधी पुढे आला नव्हता. असेच आमचे बाबूरावजी शेळमाके ज्यांनी इंग्रजाच्या विरोधात लढा लढला, त्यांचा इतिहास याच्या पूर्वी कधी पुढे आणण्यात आला नव्हता. भारताच्या अनेक हुतात्म्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, जवळपास महाराष्ट्राच्या या भूमीवर 25 पेक्षाही जास्त हुतात्मे होऊन गेलेत, परंतु केवळ चंद्रपूरमध्ये आपण बहुसंख्य लोक असल्यामुळे वीर बाबूरावजी शेळमाके यांची जयंती होते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिकडे सह्याद्रीच्या पर्वतामध्ये राघोजी भांगरे, तिकडे मेळघाटामध्ये तंटेमामा भील, असे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पाळाच्या कुशीमध्ये जे क्रांतीवीर होऊन गेलेत ते अजूनही बाहेर आलेत नाही. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारला मी बरेचदा निवेदन दिलेले आहेत. मला आपले या ठिकाणी आमचे नानाभाऊ आहेत, भैया आहे, एकदा मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली एकदा बैठक लावावी आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या हुतात्म्याच्या संदर्भात एकदा एका छोटीशी पुस्तिका महाराष्ट्र शासनाने कळावी, जेणेकरून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला असं वाटलं पाहिजे की या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये, भारतीय स्वातंत्र्यामध्ये आदिवासींचं काही योगदान होतं, आदिवासींच्या हुतात्म्यातही काही योगदान होतं हे जनमानसाला माहीत झालं पाहिजे. कारण वीर बाबूरावजी शेळमाकेच्या बाबतीत ज्या पिंपळाच्या झाडाकडे आपण दरवर्षी येतो, दरवर्षी त्यांची जयंती साजरी करतो, त्यांना अभिवादन देतो आणि लगेच निघून जातो. पण मला या ठिकाणी सांगावं असं वाटते की ज्याप्रमाणे जंगुरायतड, पाडीकुपार लिंगो या कचारगडच्या ठिकाणी आम्ही दरवर्षी संपूर्ण भारतातले 16 राज्यातले कोयावंशी लोक त्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी आमच्या पाडीकुपार लिंगोला अभिवादन करतोय. संपूर्ण देशाचं केंद्र असलेल्या ठिकाणी सुद्धा आजपर्यंत निधी मिळाला नव्हता. मी तुम्हाला आदराने सांगू इच्छितो, त्या ठिकाणी आम्ही पहिल्या वर्षी आमदार झाल्यानंतर मी आणि माझे मित्र आमदार संजयजी पुराम दोघांच्या प्रयत्नाने आदरणीय सुधीर भाऊला वारंवार विनंती केली आणि आम्ही पहिल्या वेळेस ज्यावेळेस कार्यक्रम घेतला त्यावेळेस सांगितलं पुढच्या वर्षी सुधीरभाऊ मुनगंटीवार वित्तमंत्री ज्यावेळेस या ठिकाणी येतील त्यावेळेस कमीत कमीत 5 करोड रुपये घेऊन येतील, अशा प्रकारचा शब्द दिला होता आणि तो शब्द आम्ही पूर्ण केला. याच मंचकावर मी सांगू इच्छितो की पुढच्या काळामध्ये आदरणीय भैया असतील, नानाभाऊ असतील, मी आहेत, जवळपास या संपूर्ण लोकसभेचा जर पट्टा बघितला आणि आमच्या सर्व आमदारांचा भाग जर बघितला तर कमीत कमी 30 ते 40% पॉप्युलेशन ट्रायबलचं आहे. मग ज्या वीर बाबूरावजीला खऱ्या अर्थानं अभिवादन जर करायचं असेल तर अनेक ठिकाणी आम्ही 1 करोड रुपयाचा निधी देतो. मी महाराष्ट्र सरकारला मी विनंती केलेली आहे यापूर्वी, आपण सर्वांच्या माध्यमातून पुन्हा विनंती करू आणि केवळ 25 लाख नाही कमीत कमीत 5 करोड रुपयाचा इथं स्मारक झालं पाहिजे, अशा प्रकारचं काम आपण केलं पाहिजे. आणि हे जर आम्ही करू शकलो तर मी तुम्हाला सांगतो की ज्या वीर बाबूरावच्या क्रांतीवर, ज्या वीर बाबूरांच्या विचारावर आमचे लोक प्रेरित होऊन हे
संपूर्ण जयंती उत्सव साजरा करतात, खऱ्या अर्थाने त्यांना असं वाटेल की आमच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे। कारण की मागच्या काळातल्या लोकांनी केले नाही, मागच्या काळातल्या लोकांनी केवळ आश्वासन दिलं। मला विश्वास आहे माझ्या सरकारवर, माझ्या मुख्यमंत्री साहेबांवर, माझ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर विश्वास आहे की जेव्हा जेव्हा आम्ही या बाबतीत विचारणा केली, जेव्हा जेव्हा आम्ही अशा प्रकारचा प्रस्ताव ठेवला, तेव्हा त्या सातत्याने त्यांनी प्रयत्न केला। आणि म्हणून मला विश्वास आहे, आदरणीय भैयांनी जर शब्द टाकला, आदरणीय नानाभाऊंनी जर शब्द टाकला, तर कमीत कमीत या वीर बाबरावजी शेळमाकेच्या स्मारकाला त्यांच्या सौंदर्यीकरणासाठी 5 करोड रुपये मिळतील, हा माझा शब्द आहे। आणि पुढच्या वेळेस मी तुम्हाला सांगतो भैया, तुम्ही प्रयत्न केला तर नक्की होईल। तीव्र भावना चा आदर आज शासनाने केलेला आहे आणि मी म्हणेन की हे शासन म्हणजे आता जो सौंदर्यीकरण करेल आणि त्याचं रखरखाव आणि त्या देखभालीचं कामसुद्धा शासन त्याचप्रकारे चालू ठेवेल असे मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि मी असं म्हणेन की आज वीर बाबूराव शेळमाके यांच्या स्मृतीस उजाळा देण्याकरता आपण इथे जमलेलो आहोत। आणि माझ्या समाज बांधवांना मी एकच सांगू इच्छितो की जर बाबासाहेबांनी जर सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी आपल्या समाज बांधवांनी या त्रिसूत्रींचा वापर करावा आणि खरी श्रद्धांजली आपण अशा प्रकारे त्यांना आपल्या वीरपुत्रांना देऊ शकू। आणि शासनाचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की सौंदर्यीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज होत आहे, त्याबद्दल शासनाचा एकदा धन्यवाद व्यक्त करतो। आणि देशभर 15 नोव्हेंबरपासून भगवान बिरसा मुंडाच्या नावानं बिरसा मुंडा जयंती पर्व कार्यक्रम हाती दिलेला आहे सगळ्यांसाठी। आणि त्यानिमित्तानंच आज या ठिकाणी भगवान बिरसा मुंडांच्या वंशजांना इथं बोलावून आम्ही या जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम सुरू करीत आहोत, शुभारंभ करीत आहोत। हे निमित्त साधून सुदैवाने लोकसभेच्या खासदार फंडातून आमचा जो फंड आहे त्या ठिकाणी मी गेली 2 वर्षापासून हा फंड दिला होता। तांत्रिक अडचणी फार आहेत, मी पूर्ण बोलत नाही, पण तो नानाभाऊंनी उल्लेख केला। दुर्दैवानं ज्या ठिकाणी सध्या शहीद बाबूराव शेळमाकेंचा ज्या झाडाखाली त्यांना फाशी देण्यात आली, ज्या झाडावर ब्रिटिश लोकांनी दिली होती, ते शहीद झाले होते, ते पूर्ण परिसर जेल विभागात आहे, म्हणून त्यांची नाहरकत मिळणं फार जरूर होतं। सुदैवानं मुख्यमंत्री महोदयांच्या आणि आपले इथं पोलीस अधीक्षक होते पूर्वी उपाध्यायजी, ते जेल DIG IG झाले होते, त्यांनी पण याला सहमती दिल्यामुळं आणि सरकारने सहमती दिली म्हणून कमीत कमी त्या स्मारकाचं सौंदर्यीकरण, स्मारक म्हणजे ते पवित्र स्थळ आहे आमच्याकरता, अशा ठिकाणी आता चांगलं काम होईल। अजून संबंधित मी आता रामचंद्रशी पण बोललो की आपण त्यामध्ये सूचना करावी, अजून आदिवासी मंडळी आहे, नेते मंडळी, त्यांची पण थोडीशी आयडिया घेऊ आणि या ठिकाणी चांगल्या म्युरलचं काम करण्याचा प्रयत्न होईल, सुंदर होईल। हा निधी त्यांच्या कर्तृत्व पाहून, बलिदान पाहून, त्यांची शहादत पाहून फार कमी आहे याची मला जाणीव आहे। तिथं करोडो रुपयांचं मूल्यांकन करता येत नाही, तर श्रद्धा हा फार महत्त्वाचा विषय आहे, विश्वास महत्त्वाचा विषय आहे। आणि श्रद्धेपायी आम्ही गेली 15 वर्षे या ठिकाणी, दयालजी केन्ना माहीत आहे, लहान वयामध्ये गणेश गडामला माहीत आहे की तो फार लहान होता, तेव्हापासून तिथं आम्ही त्याच्या हातून ते काम करतो। आणि प्रत्येक जयंती पुण्यतिथीला या ठिकाणी आम्ही सेवा देतो, इथे आमचा विश्वास आहे। मी अनेक वर्षी विरोधामध्ये काम केलं आणि तेव्हा आम्ही प्रेरणा घेतली कोणापासून, ते क्रांतिकारकापासून घेतली। आमचा आदर्श क्रांतिकारी, ब्रिटिश काळामध्ये संघर्ष करणारे क्रांतिकारी, मग स्वातंत्र्य सावरकरांपासून मी प्रेरणा घेऊन शहीद बाबूराव शेळमाकेंच्या चरणी आलो आहे। हा जिल्हा आदिवासींचं राज्य असलेला जिल्हा आहे, या जिल्ह्याचा वैभव गौरव त्यांचा उल्लेख करावा, तो बाबूराव शेळमाकेपेक्षा मोठा थोर शूर शहीद झालेला हा युवक, तो आदिवासी होता, त्याला विसरून चालू शकत नाही, यांना स्मरण करावं लागेल असं त्यांचं कर्तृत्व आहे। ब्रिटिशांशी संघर्ष करणारा हा युवक याच ठिकाणी शहीद झाला, त्याला आपण काही ना काही शब्दरूपानं बोलत राहण्यापेक्षा त्यांच्याही नावानं काही करावं, त्यांच्याकरता करावी, भावना जशी तुमची तशी आमची तशी सरकारची पण आहे।
मी या ठिकाणी आपला स्पष्ट करतो आज की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी खूप चांगली कामं केली आहेत. जे मागचे विसरले ते आम्ही हाती घेतले आहे. 26 नोव्हेंबर येणार आहे, त्या दिवशी या देशाला ज्या परमपूज्य बाबासाहेबांनी संविधान दिलं, तो संविधान 26 नोव्हेंबर रोजी देशाला मिळालं, आम्ही ते स्वीकारलं, तो दिवस आहे. प्रधानमंत्री महोदयांनी तो दिवस निवडला आणि संविधान दिवस सुरू केला. आणि यावर्षी शहीद आदिवासींच्या चरणी हा दिवस जात आहे 15 नोव्हेंबर ते 15 दिवसापर्यंत, ज्यामध्ये भगवान बिरसा मुंडाच्या नावानं पर्व चालणार आहे. हे यावर्षीच नाही आहे, हे परंपरा बनणार आहे. म्हणून जे शहीद झाले आदिवासी कुटुंबियात, त्यांचा इतिहास हा स्वर्ण अक्षरांनी लिहिला गेला पाहिजे, ही भावना प्रधानमंत्र्यांची आहे.